चार पुरी पाचवी गौतमी पाटील तिला 5-5 लाख रुपये देता असं करू नका आणि कलेची गौतमी पाटील करू नका. लोककला आहे ती लोककलाच राहिली पाहिजे. आणि मुलं कोणत्या वळणाला चाललेत, आई वडिलांचं लक्ष कुठे आहे? मला अजून दुसरं मला एक सांगायचंय की बऱ्याच गावचे लोक 100 कलावंत असणाऱ्या तमाशाला 2 लाख रुपये द्यायला कुत्तात अक्षरशः हात काय दौडतात, काय काय करतात. आणि 4 पुरी 5वी गौतमी पाटील तिला 5-5 लाख रुपये देता म्हणजे काय आहे? असं करू नका आणि कलेची गौतमी पाटील करू नका. लोककला आहे ती लोककलाच राहिली पाहिजे, तिचा तुम्ही ऱ्हास करू नका. आणि मुलं कोणत्या वळणाला चाललेत, आई वडिलांचं लक्ष कुठे आहे? तुम्ही स्वतःला पालक समजताना, पालक मानताना माझा मुलगा मोठा अमुक व्हावा तमुक व्हावा, पण तो रात्री कुणाच्या कार्यक्रमाला चाललाय हे तुम्ही विचारत का नाही? आज तुमच्या मुलाला हरिपाठ पाठ नाही आणि गौतमी पाटलाचे सगळे गाणे पाठ आहे. काय चाललंय? काही तमाशाला तुम्ही नावं ठेवत होता. आजपर्यंत तमाशातल्या कुठल्या पुरीने या अशा हातवारे केले होते? कधी केले होते? 50-60 वर्ष होत आले. आता मला 50 वर्ष झाले मी स्टेजवर आहे. आमच्यातल्या तर पुरीने कधी असे हातवारे केले नाही. मग या पुरीने हातवारे केले, तिला पाहायला तुम्ही एवढे उत्सुक कितीतरी मारामाऱ्या करता, हे काय चाललंय? काय महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललाय? पुढाऱ्यांचं तर लक्ष नाही या गोष्टीकडं, याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे सगळ्यांनी. पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे, पुढाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. व कुठली कला, कुठला कलावंत कुठल्या दिशेला नेतोय महाराष्ट्राला, याच्याकडे लक्ष पाहिजे. नाही तर महाराष्ट्राचा बिहार होईल, काही उपयोग होणार नाही.